24 नोव्हेंबर आजच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना 1750 महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद 1971 डीबी कूपर याने चोरलेल्या 2,00,000 अमेरिकन डॉलरसह नॉर्थ वेस्ट ओरिएंट एअरलाइन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली, परंतु कूपरचा अद्याप शोध लागलेला नाही. 1926 प्रख्यात तत्वज्ञानी महर्षी अरविंद यांना पूर्ण सिद्धीची प्राप्ती झाली होती. 1434 थेम्स नदी पूर्णपणे गोठली. 1992 कवी विदा करंदीकर यांची साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर. 2000 भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबा रेषेपैकी 545 किलोमीटर भागाच्या तपशिलावर नकाशाची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांनी जाहीर केले. 1992 वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी डी बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर. 1969 अपोलो 12 चंद्रावर उतरले. 1864 जळगाव नगरपालिकेची स्थापना. 1996 इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुखर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ राजा रामन्ना यांना जाहीर. 1859 चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पीशीज प्रकाशित केला. 1899 राजस्थान राज्याचे प्रथम मुख्यमंत्री व राजनेते हिरालाल शास्त्री यांचा जन्मदिन. 1961 अरुंधती रॉय लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या यांचा जन्मदिवस. मित्रांनो, आजचा दिन विशेष कसा वाटला त्याबद्दल नक्की कळवा व कॉमेंट्स करून चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करा.